नमस्कार, मी किरण ठाकूर, एक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 5 मे 2023 आता येणाऱ्या 5 तारखेला चंद्रग्रहण आहे आणि हे पहिलं चंद्रग्रहण आहे 2023 मधलं. मग हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे का, याचे काही नियम आहेत का आणि हे कोणी कोणी फॉलो करायला पाहिजे, जर गर्भवती स्त्रिया असेल तर यांनी याचे नियम पाळायला पाहिजे का आणि हे कधी सुरू होणार आहे, कारण 5 मे 2023 ला बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे, या दिवशी बुद्ध भगवानांचा जन्म सुद्धा झाला होता. मग आपण हे चंद्रग्रहणाचे नियम कसे पाळावे सगळं काही या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. तर बघा, चंद्रग्रहण म्हटलं की गर्भवती स्त्रियांना सगळ्यात जास्त प्रश्न पडतं की काय करावं, काय नियम असतील, काय नाही. तर सगळ्यात आधी हे चंद्रग्रहण जे आहे तर छायाकल्प चंद्रग्रहण आहे, याची थोडीशी जी छाया आहे ती धरतीवरती पडते, तर त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच थोडेसे नियम तरी पाळावे लागतात. मग आता प्रश्न असा आहे की हे चंद्रग्रहण सुरू कधी होणार आहे, तर 5 तारखेला शुक्रवारी रात्री 8:45 हे जे चंद्रग्रहण आहे हे सुरू होणार आहे. तर हे चंद्रग्रहण रात्री 1 वाजेपर्यंत राहणार आहे. लक्षात घ्या, रात्री 8:45 शुक्रवारी सुरू होईल. तर तुम्हाला माहीत आहे की 1 वाजता रात्री खतम होणार आहे. मग आपल्याला त्याचे नियम कसे पाळावे, हे तर रात्रीचं ग्रहण राहणार आहे. 4-4.5 तास हे ग्रहण सुरू राहील. या टाईमला, या ग्रहणाच्या वेळेवरती जर गर्भवती स्त्री असेल तर यांनी आधीच जेवण करून घ्या, आराम करा. पण तरी काही गर्भवती स्त्रियांना भूक लागतं, काय करावं मग? तर आपल्या सगळ्यांना तुळशी माता माहीत असेल. तुळशी तिथे टाकून, म्हणजे अन्नामध्ये तुळशीचे पत्ते टाकून ठेवायचे, ते खाल्लं तरी काही हरकत नाही. या चंद्रग्रहणामध्ये होईल तेवढं तुम्ही देवाचं नामस्मरण करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे नियम खरंच भारतामध्ये पाळायला पाहिजे का, भारतामध्ये दिसणार आहे का? तर नाही, आपल्या भारतामध्ये नियम नाही पाळले तरी चालेल, कारण हे आउट ऑफ कंट्री सगळ्यात जास्त दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि अंटार्क्टिका महासागर इकडे दिसणार आहे हे ग्रहण. आपल्या भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही आहे. पण तरी थोडे तरी नियम आपल्याला पाळायचे आहे. किती काही झालं तर आपल्या ग्रहांना वेध लागत आहे, मग त्याची छाया आपल्यावर पडेल ना. म्हणून होत असेल तेवढ्या वेळेत नामस्मरण करा. काही जण आता जे प्रेग्नेंट असतील तर त्यांनी ईश्वराचं नामस्मरण करायचं. आता आपण सर्वसाधारण लोक जे आपण समजा मग आपल्याला विचार पडतो की आपण काय करायला पाहिजे, कारण काही जण म्हणतात ना जुने लोक ग्रहणामध्ये झोपू नये, हे करू नये, तुम्ही त्याआधी स्वयंपाक पाणी वगैरे करून घ्या, कारण 8:45 सुरू होणार आहे. पण जास्तच इमर्जन्सी आहे की आता काय करावं, मुलं रडत आहे, त्यांना खाऊ घालायचं आहे, तुम्ही तुळशीची पानं हरेक याच्यामध्ये टाकून ते खाऊ शकता. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरा शुद्धीकरण करून त्यानंतर पिण्याचं पाणी चेंज करायचं, नंतर दुसरं पाणी घ्यायचं स्वच्छ. आणि जर होत असेल या ग्रहणामधनं काही इडापिडा असेल, आपल्याला वाटते की माझ्यावर ना याव्या, महादेवाच्या मंदिरामध्ये एक तांब्याचा लोटा पाण्याने भरून न्यायचा, ओम नमः शिवाय नमानी जप करायचं, थोडेसे तांदूळ जे राहतात ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचे, बस काहीच होणार नाही. एवढे नियम नाही पाडले तरी चालेल, घाबरण्याची काहीच गरज नाही आहे या चंद्रग्रहणमध्ये. आणि हे चंद्रग्रहण फक्त छायाकल्प आहे, तर थोडीशी छाया राहणार आहे, बिलकुल घाबरण्याची गरज नाही. या चंद्रग्रहणामध्ये या चंद्राचा रंग थोडासा, आपण म्हणतो ना असा मळकट कलर, जसं पांढऱ्या कलरला हात लावा तुम्ही, थोडासा आपल्या हाताने तो मळकट कलर बनून जातो, तर अशा प्रकारे हे चंद्रग्रहण दिसेल. कोणीही घाबरण्याची गरज नाही आहे, फक्त लक्षात ठेवा रात्रीचं ग्रहण राहील तर काहीच हरकत नाही आहे. अशा प्रकारे हे नियम आहेत, आपण फॉलो थोडे तरी करायलाच पाहिजे. जर अध्यात्म मानत आहे तर पूर्ण नियम फॉलो करायला सुरुवात करा. तर डोंट वरी, घाबरण्याची काहीच गरज नाही.